नौदल दिनानिमित्त राजकोट येथे 8 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. ही घटना दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली आहे. 8 महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत, त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली. तर यावेळी शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेले 2 ते 3 दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नौसेनेवर धावून टाकलं की असं होणार नाही ना. आपण आधी आपल्याला दाखवून घेतलं आहे, तुम्ही आज संध्याकाळपर्यंत करा, नाही तर आम्ही संध्या परत आहोत. आम्हाला काय हेल्थ तर राजकारण करत नाही, संध्याकाळपर्यंत आपण दाखल होतो. बरोबर अरे मग काय तो तपास होते ना, त्याचं काय तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला, तुम्ही वरिष्ठांशी बोला, एखादं बोलणं आता एखाद्या आपण काय बांधतोय त्याचं भाग सुद्धा असलं पाहिजे. आणि कुठे घर साहेबांना माहिती आहे ना की हा अधिकृत चुकत आहे, अनधिकृत नाही, अधिकृत चुकत आहे. एखाद्या अधिकृत चुकत आहे, काय दुर्दैवाने चुकीची गोष्ट घडली तर आपण दाबोदारी एफ आय आर तुमच्या कॉन्स्टेबलने किंवा तुमच्या सरकारी तला कोण असेल चालेल तलाठी तुमच्या पोलीस स्टेशन बघा, एफ आय आर दाखल करा पाहिजे. मग त्याचा तपास होईल होईल, मग आम्हाला सांगता येईल आणि मग ते सील करा तुम्ही इथं आणि मग हे करा. नाही तर काय इथे आता लोकांचं काय म्हणणं आहे ते लोक सांगतील तुम्हाला. आमचं ते म्हणणं आहे की एफ आय आर दाखल करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आज निकृष्ट कामामुळे कोसळला याबद्दल आम्हाला अति दुःख होत आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर गेल्या 6 महिन्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आणि त्यावेळीच इथल्या स्थानिक लोकांनीसुद्धा त्यावेळी पुतळ्याच्या कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या, वृत्तपत्रातसुद्धा आल्या होत्या. परंतु त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात असा त्यांनी समज करून घेतला. परंतु आपण म्हटलं की पाठीमागे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, परंतु 6 महिन्यापूर्वीच इथले जे काम होतं ते ढासळलं होतं. स्थानिक नागरिकांनी त्यासंदर्भात वारंवार तक्रार केल्या होत्या आणि सगळेच मोदी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून हा पुतळा या ठिकाणी करण्यात आला. परंतु त्यावेळीच्या निकृष्ट बांधकामामुळे आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील, वायुसेनेकडे पुतळा आहे म्हणून सांगतील, किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारने या ह्याच्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्यामुळे दोषींवर गुन्हे दोन झाले पाहिजेत. नाहीतर शिवप्रेमी म्हणून आम्ही तीव्र असं आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर कामकाज झालं त्याचा निषेध आपण आणि त्याचबरोबर मालवण तालुक्यातील शिवप्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण शांततेत हा निषेध व्यक्त करायचा आहे. शिवप्रेमींनी कुठलाही उद्रेक करू नये आणि शांततेमध्ये पाळावी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या बांधकामामध्ये या पुतळ्याच्या बसवण्यामध्ये या पुतळ्यामध्ये जो काही हलगर्जीपण असेल आपण बघितलं असाल की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं, लोखंडी वापरलं गेलं, ते 6 महिन्यात वर्षभरातच खरं तर गंजतं आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार झाला आहे की याची चौकशीला सरकारने वेगळी समिती नेमली पाहिजे, नाहीतर आम्ही शिवप्रेम म्हणून तीव्र आंदोलन करू. लोकनायक न्यूज